काँग्रेस पक्षाचे जवळपास 44 विविध विभागाचे सेल आहेत आणि या सेलच्या वतीनं आज हा सगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता. महाराष्ट्रामध्ये सगळ्या व्यवस्थेला काँग्रेस पक्षामध्ये न्याय द्यायची व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यामुळेच हा एक निकालाचा आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार असा कार्यक्रम होता. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हे कार्यक्रम किती महत्वाचा आहे? कार्यकर्त्यांना पाठीवर हात देणं, त्यांना शाबासकी देणं हे संघटनेचं एक कामच आहे. त्यामुळे संघटनेचा प्रमुख म्हणून मी आज या कार्यक्रमाला आलो. माझगाव क्रिकेट असोसिएशन रिप्रेझेंटेटिव्ह झालेला आहात, एमसीए अध्यक्ष माझा प्रकट राहणार आहात का एमसीएच्या संदर्भात? माझं आता सगळ्यांशी बोलणं चालू आहे, जरा एक प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्यामध्ये निर्णय घेऊ. मुंबईमध्ये शिफ्ट होऊ लागेल? मी आहेच की मी महाराष्ट्रातला पदाधिकारी आहे आणि त्याची घटना आपण पाहिली की देशातला कुठलाही माणूस त्याच्यात राहतो. मी योगानंद महाराष्ट्रातला आहे त्यामुळे अडचण काही नाही आणि ही परंपरा विलासराव देशमुख साहेबापासून आहे आणि मी विलासराव देशमुख साहेबांचा शिष्य आहे त्यामुळे मी माझ्या गुरुचं जे मार्गदर्शन आहे त्याला पुढे नेतो आहे. पण एमसीएच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहात? बघू, आता सगळ्यांशी चर्चा चाललेली आहे आणि चर्चांतून निर्णय घेऊ. हात्रस सारखी दानवेंना निलंबित केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत, त्यांच्या त्या निवासस्थानासमोर आक्रमक आंदोलन बरोबर. विरोधी पक्ष नेत्यांना ज्या पद्धतीनं निलंबित केलं आहे, आता सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यालाच निलंबित केलं जात असेल, ती तानाशाह जी प्रवृत्ती महाराष्ट्राच्या एकनाथ भाजप सरकारची आहे ती आपल्याला पाहायला मिळते. हात्रस सारखी घटना झालेली आहे. नवाब मलिक ज्या पद्धतीने काल देवगिरीवरती होते, देवेंद्र फडणवीस विरोध करत होते राष्ट्रवादीचे, काही नाही, भाजप फक्त सत्तेसाठी आहे, त्यांना दाऊदही चालतो. हात्रस जी घटना झालेली आहे कसं पाहताय? पंतप्रधानांचं भाषण थांबलं नाही, ही घटना देखील ज्यांना देशातली लोक काळजी नसलेला प्रधानमंत्री आहे आणि ते पाहिलंच आपण काल सभागृहात पाहिलं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.